चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला संस्कृत व्याकरणामधील तर तम वाचक आणि संस्कृत अनुवाद हे दोन भाग आपल्याला बघायचे आहेत. तर तम वाचक अगोदर आपण सुरुवातीला बघणार आहोत. तर तम वाचक, तर तम वाचक हे आहे भाववाचक विशेषण. ही काय आहे? भाववाचक विशेषण. ज्या वेळेस एखाद्या विशेषणाला एखादा प्रत्यय लागतो, आता या ठिकाणी तर आणि तम ही प्रत्यय लागलेली आहे. प्रत्ययाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? सफिक्स. प्रत्यय त्या ठिकाणी लागलेला आहे. तर भाववाचक विशेषणाला तर आणि तम ही दोन प्रकारची प्रत्यय त्या ठिकाणी लागलेली आहे आणि अशा पद्धतीने हे भाववाचक विशेषण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता तर प्रत्यय केव्हा लागतो हे आपण थोडक्यामध्ये समजून घेऊ. व्यक्ती किंवा वस्तूचे गुणाधिक्य अधिक असताना, एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या वस्तूचे गुणाधिक्य जेव्हा आपल्याला अधिक दाखवायचं असेल तेव्हा मात्र तर प्रत्यय त्या ठिकाणी लागत असतो. पण विकल्पाने या ठिकाणी देखील इयस हा प्रत्यय लागतो. विकल्पाने या ठिकाणी इयस प्रत्यय लागतो आणि मग त्याची शेवटी पंचमी विभक्ती केली जाते. त्याचप्रमाणे जो तम प्रत्यय असतो तो केव्हा लागतो? ज्या वेळेस एका व्यक्तीचे किंवा एका वस्तूचे गुणाधिक्य जास्त दाखवायचं असेल तेव्हा मात्र तम हा प्रत्यय त्या ठिकाणी लागतो. पण विकल्पाने त्या ठिकाणी देखील इष्ट प्रत्यय हा देखील लागतो आणि इष्ट प्रत्यय लागला की त्या ठिकाणी त्याची षष्टी किंवा सप्तमी ही केली जाते. अशा पद्धतीने तर तम वाचक हा जो भाग आहे हा आपण आता या ठिकाणी बघितला.